किती भय निर्माण झालेले आहेत, किती दहशत निर्माण झालेली आहे नरादमांची. मग अशा वेळेलासुद्धा तुम्हाला मोर्चेकाराची आवश्यकता आहे का? अशा वेळेला समजा जनतेला रस्त्यावर उतरायची गरज आहे का? मग आपण पोलीस खाता किंवा प्रशासक कशासाठी नेमणूक केलेली असते? जर असा जर नरादम अशा जर घटना घडत असतील तर मी नक्कीच सांगतो की याला चौकशी काय चौकशी करायला पाहिजे. ज्याने ही प्रकार केलेला आहे त्याला तर तुम्ही ताब्यात दिला, त्यानेही कबूल केलेला आहे का माझ्या अजून चुकी घडलेली आहे? द्या ना पाशी भर चौकात. येणाऱ्या काळामध्ये कोणी अशी पुन्हा घटना घडणार नाही. आज माझ्या लहान लहान मुली आहेत, आज मुली शाळेत जाताना घरातून विचार करतात मी पायरी ओलंडू कशी, कारण असे अनेक नरांदम वाट बघत असतात. मग कितपर्यंत दहशतीमध्ये जगायचं आणि दहशतीमध्ये जायचा शिक्षण घ्यायचा? कुठेतरी शासनाला जाग आली पाहिजे. तुम्ही 1500 रुपये महिलांना देता ना फूस लावता, इलेक्शन आले म्हणून काहीही करता. खरंच तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे का? करा ना त्यांची सुरक्षेची व्यवस्था, कारण त्यांना 1500 रुपये नको आहेत. आजी माझ्या महिला भगिनी सांगतात आम्हाला 1500 रुपये नको आहेत. ही महागाई वाढली ही कमी करा. आज आम्ही जर आमच्या मुलींना शाळेमध्ये पाठवतो कमसे कम त्यांची सुरक्षितता विचार करा. ते आपल्याला एवढं थांबायची गरज काय? आपण आता पण शिक्षा देऊ शकतो त्यांना. सरकार जेव्हा शिक्षा देईल तोपर्यंत आपण थांबू शकत नाही ना. तोपर्यंत अजून किती प्रकरण असे होतील आपल्याकडे पण दोन आहेत. मुलींनी घ्या, त्यांना भर असते त्यांना काढा, उभं करा आणि मारा. कारण की सरकार शिक्षा देईपर्यंत आपण थांबू शकत नाही ना. त्या मुलींना पण इन्साफ भेटला पाहिजे ना. त्यांना त्यांचं पण आहे. आता आम्ही रोज येतो इथे, आम्हाला पण पूर्ण सेफ वाटलं पाहिजे ना. आपली सरकार काय करते, अजून हे करते. आता नोटबंदी झाली, एका रात्रीत नोटबंदी झाली, मग नरदमांना शिक्षा का भेटत नाही एका रात्रीत? त्यांना पण शिक्षा भेटायला पाहिजे ना. आम्हाला कुठे जायचे, आमचे आई वडील आम्हाला त्यांच्यामुळे कुठे पाठवायला बघत नाही का? कारण की तुम्ही सेफ नाही, तुम्हाला कुठे काय झालं त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही. आम्ही पण म्हणून त्यांना पण शिक्षा मिळाली पाहिजे ना. आम्ही अजून किती दिवस घरातच राहिलं पाहिजे.